पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रोनाउन नंतर पुढचं पार्ट्स ऑफ स्पीच आहे ऑफकोर्स ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. जसं आपण प्रोनाउनच्या संदर्भात बघितलं होतं की नामाबद्दल इन्स्टेड ऑफ नाउन किंवा नामाबद्दल जो शब्द यूज करतो त्याला प्रोनाउन म्हणतो. मग इथं ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, तर हा नामाबद्दल नाही तर नामाविषयी माहिती सांगतो. मग फक्त नामाविषयीच नाही तर सर्व नामाविषयी पण. मग इंग्लिशमध्ये याचे डेफिनेशन कसे बनवता येईल मित्रांनो? तर ऍडजेक्टिव्ह इट मीन्स द वर्ड विच टेल्स समथिंग मोर अबाउट नाउन अँड प्रोनाउन दॅट कॉल्ड ॲज द ऍडजेक्टिव्ह. त्याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं, आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतं. जसं एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलं आहे की देअर आर टू ब्युटिफुल रेड इटालियन कार्स. सो समटाईम्स वी यूज द सो मेनी ऍडजेक्टिव्ह, सो इट इज कॉम्प्लिकेटेड टू फाईंड आउट हाऊ मेनी ऍडजेक्टिव्ज आर देअर, बट व्हेरी इझी स्टेप्स आर देअर. की हे व्हर्ब आहे आणि व्हर्ब नंतर जर सिक्वेन्स येते ती येते ऑब्जेक्टची. ऑब्जेक्ट म्हणजे नाव, नाऊन. मग हे कार हे नाऊन आहे, त्याच्या अगोदर आणि आरच्या नंतर जेवढे शब्द यूज केलेत हे आहेत ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणं. एकाच वस्तूला एवढे विशेषणं असू शकतात. बरं, ठीक आहे, आता वाक्य लिहिलं हे करेक्ट वाटतंय आणि करेक्ट आहे पण. देअर आर टू ब्युटिफुल रेड इटालियन कार्स. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची माहिती इथं सांगणार आहे मी, हे वाक्य जर आपण थोडंसं चेंज करून लिहिलं तर करेक्ट होईल का? देअर आर टू इटालियन कार्स आर व्हेरी ब्युटिफुल. हे तर कन्स्ट्रक्शन करेक्ट आहे का? इनकरेक्ट आहे, कारण आर दोनदा यूज केलं. बरं, मी जर असं म्हणलं देअर आर इटालियन टू ब्युटिफुल कार्स, टू ब्युटिफुल रेड कार्स, हा इटालियन शब्द इथं घेतला तर चालेल का? तर बऱ्याचशा जणांना प्रश्न पडेल की यार वाक्य तर करेक्टच वाटते ना, काय फरक पडतोय ना. देअर आर इटालियन टू ब्युटिफुल रेड कार्स, तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे, म्हणजे रॉंग आहे. तर कसं? हे जी सिक्वेन्स आहे की टू इथं लिहिलं, त्याच्यानंतर ब्युटिफुल लिहिलं, त्याच्यानंतर रेड, त्याच्यानंतर इटालियन, आणखी एखादा ऍडजेक्टिव्ह जर एक्स्ट्रा आला असता तर तो कुठे लिहावा लागला हे करण्यासाठी ऑर्डर ऑफ ऍडजेक्टिव्ह इन इंग्लिश हे 2 मिनिटात लक्षात घ्या. तर ही ऑर्डर फॉलो करायची. सगळ्यात अगोदर वाक्यामध्ये लिहायचे डिटर्मिनर्स. डिटर्मिनर्स म्हणजे दिस, दॅट, दिस, दोज, देअर, हेअर, विच, हू, हूज किंवा आर्टिकल्स. आर्टिकल्स पण याच्यामध्ये येतात. जर आर्टिकल्स यूज केलं तर सुरुवातीला आर्टिकल आलं पाहिजे, पण इथं काही गरज नाही म्हणून हे ऑप्शन इथं कट. त्याच्यानंतर क्वांटिटी किंवा नंबर. आता क्वांटिटी समटाईम्स जसं ऑल, सम, फ्यू, लिटल, मच, मेनी असे शब्द येतात, हे पण क्वांटिटी इंडिकेट करतात. नंबर एक्झॅक्ट असतो, 1, 2, 3, 4, 5, 6, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे झाले नंबर. म्हणून क्वांटिटी इंडिकेट करणारा शब्द कोणता याच्यामध्ये? टू ब्युटिफुल रेड इटालियनमध्ये 2 आहे, म्हणून हे सेकंड स्टेप क्वांटिटी किंवा नंबर इंडिकेट करणारा ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर पुढे आहे क्वालिटी किंवा ओपिनियन. तर ब्युटिफुल ही त्याची क्वालिटी आहे, त्या गाडीची क्वालिटी, म्हणून आपण इथं ब्युटिफुल शब्द लिहिला. जर पुढे आपल्याला असं लिहायचं असतं तर रेड कार आहेत, ब्युटिफुल रेड कार आहेत, पण स्मॉल आहेत का बिग आहेत, तर मला एक शब्द टाकायचा सपोज इथे की बिग रेड कार्स. मग क्वालिटीच्या नंतर काय येतं? साईज. क्वालिटीशी रिलेटेड शब्द लिहिला ब्युटिफुल, म्हणजे ते बिग किंवा स्मॉल मला इथं लिहावं लागेल. ब्युटिफुल आणि रेडच्या मध्ये ते दुसरीकडे लिहून चालणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला इथं करेक्ट वाटत असेल देअर आर टू बिग ब्युटिफुल रेड इटालियन कार्स, तरीही ते त्या ठिकाणी यूज करणं चुकीचं आहे. फाइंड आउट द एरर मध्ये जर असा प्रश्न आला तर आपल्याला ही सिक्वेन्स माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर फक्त अंदाजानं उत्तर करेक्ट येणार नाही. तर मला ह्याच्यात आणखी एक ऍडजेक्टिव्ह ऍड करा वाटतं, बिग किंवा स्मॉल, तर मी इथं करू शकतो. इफ आय वॉन्ट टू राईट बिग, आय कॅन राईट हिअर बिग. जर मला स्मॉल कार म्हणायचं तर मी इथं लिहू शकतो. म्हणजे एक साईज विषयी ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी ऍड झालं. त्यानंतर एजच्या संदर्भात काही शब्द आलाय का? नाही आहे. त्याच्यानंतर शेप, आकार, तर ठीक आहे, बिग स्मॉल याला आकार समजायचा तर आकार समजा, साईज समजायचे तर साईज समजा. पण आता कारचा आकार असं काही सर्कल किंवा स्क्वेअर, रेक्टॅंगल असा स्पेसिफिक लिहू शकत नाही, म्हणून आपण हा जो शेप आहे याला थोडंसं पॉईंट स्किप करूया. त्याच्यानंतर आला कलर. बघा, बिग स्मॉल आपण लिहिलं कलर रेड. त्याच्यानंतर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह काय आहे? तर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह इंडिकेट्स इट्स ओरिजिन. इंडियन फूड, इटालियन फूड, इंडियन प्रोडक्ट, इटालियन प्रोडक्ट, जापानीज प्रोडक्ट, हे जे आहे ना. मग इथं सरळ सरळ लिहिले कोणती कार आहे? इटालियन कार्स.
इंडियन पण कार्स आहेत, अमेरिकन आहेत, जापनीज आहेत, पण आपल्याला कोणती अपेक्षित इथं? इटालियन. म्हणून हे झालं प्रॉपर ॲडजेक्टिव्ज. ते ही सिक्वेन्स मेंटेन करायची. इफ पर्पज रिलेटेड वर्ड इज गिवन विच स्पेसिफाय द नाउन, दॅट कॉल एज अ पर्पज ऑर क्वालिफायर विच टेल्स अबाउट द समथिंग एक्स्ट्रा अबाउट इट्स क्वालिटी, क्वालिफायर ऑर पर्पज. तर ही सिक्वेन्स जर तुम्हाला कळली असेल तर ॲडजेक्टिव आपण प्रॉपर मॅनरमध्ये, प्रॉपर सिक्वेन्समध्ये लिहिता येतील. अन्यथा मग त्याच्यामध्ये मिस्टेक होतील आणि मिस्टेक झालेला आपल्याला कळणार सुद्धा नाही आहेत, कारण त्या मिस्टेक मोजण्याचं परिमाण आपल्याकडे नाही. ती ही स्केल आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ज्या काही आहेत ह्या सिरीयली लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सगळेच ॲडजेक्टिव एकाच वाक्यात यूज करणं हे सुद्धा संयुक्तिक नाही, परंतु ज्या वेळेस 3 ते 4 ॲडजेक्टिव तुम्हाला यूज करायचे आहेत ते याची सिक्वेन्स लक्षात घ्या. म्हणजे डिटर्मिनंट्सला फर्स्ट प्रेफरन्स द्या. याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. डिटर्मिनंट्सवर सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे, त्याविषयी बोलेल. ही प्रत्येक कॉन्सेप्ट इलॅबोरेट करता येण्यासारखे, पण आपल्याला ॲडजेक्टिव टॉपिक बघायचा आहे, डिटर्मिनर्स नाही. म्हणून तुर्तास त्याच्याबद्दल एवढीच माहिती. तर हे ॲडजेक्टिवचे काही प्रकार आहेत. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी, देन ॲडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर, देन डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज अँड द इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. फर्स्ट ऑफ दिस इज ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. मराठीत म्हणायचं गुणवाचक विशेषणे, विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. आता इथे लिहिलं मी मुंबई इज वन ऑफ द क्राउडेड सिटीज. आता हे सिटीज जे आहे हे कॉमन नाऊन आहे, मुंबई हे प्रॉपर नाऊन आहे. क्राउडेड त्या सिटीबद्दल माहिती देते, मुंबईबद्दल माहिती देते की क्राउडेड इज एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ज, ऑल्सो इट कॉल्ड एज द ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. की यालाच दुसरं नाव आहे डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक, गुणवाचक. तर दुसरं एक्झाम्पल, ही इज अ ब्रेव बॉय. बॉय हे कॉमन नाऊन आहे, याच्याविषयी ब्रेव हा शब्द एक्स्ट्रा माहिती देतो. नामाविषयी, सर्वनामाविषयी, आता इथे प्रोनाऊन यूज केलं याच्याबद्दल पण तो माहिती देतोय, त्या मुलाबद्दल पण माहिती देतोय जो अपेक्षित आहे इथे. ही इज अ ब्रेव बॉय. सो ब्रेव इंडिकेट्स क्वालिटी. ओके, सो वी आर हिअर टॉकिंग अबाउट द क्वालिटी. नाऊ शी इज अन इनोसेंट गर्ल. इनोसेंट इज द ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. तर एक साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ज हे कसे असतात. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी, परिमाणवाचक विशेषण आहे. आता हे जे सगळे शब्द मी इथे लिहिले आहेत, मेनी, मच, लिटल, अ लिटल, फ्यू, अ फ्यू, ओके, देन नो, सम, एनी, हे सगळे ॲडजेक्टिव्ज जवळपास ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटीमध्ये येतात. आता क्वांटिटी शक्यतो काउंट करता येत नाही, त्याचा अंदाज येतो. 2, 3, 4 अशी नंबरनं नाही काउंट करता येत, तर ते सेपरेट आहेत. ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर हे सेपरेट केले त्याच्यामध्ये. काही पुस्तकात ते दोन्ही कंबाईन आहेत, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी अँड नंबर मिक्स एक्झाम्पल आहेत. इथे आपण त्याला सेपरेट केले. तर मेनी, मच, लिटल, आता मेनी ज्या वेळेस आहे तर अनकाउंटेबल नंबर आहे. आय हॅव मेनी पेन्स, म्हणजे काउंट करता येतील पेन तुम्हाला, 1, 2, 3, 4 काउंट करता येतील, पण ते खूप आहेत, काउंटेबल आहेत पण खूप आहेत. मच अनकाउंटेबल गोष्टीसाठी यूज करतात मच, ओके, म्हणजे एखाद्या वस्तूच्या संदर्भात आय हॅव मच पडिंग्स किंवा आय हॅव मच राईस, तर ते काउंट नाही करतात, 1, 2, 3, 4 नाही काउंट करतायत, त्यावेळेस मच यूज करतात. आता लिटल आणि अलिटल मधला काय फरक आहे? लिटलचा अर्थ जवळजवळ अतिशय कमी, नगण्य, नाहीच्या बरोबर. अलिटल म्हणजे थोडंसं सिग्निफिकंट, काउंट तरी करता येईल असं. फ्यू आणि अफ्यू मध्ये तोच फरक आहे. फ्यू म्हणजे जवळजवळ नाहीच, आणि अफ्यू म्हणजे विचारात घेण्यासारखं, लक्षात घेण्यासारखं. त्यानंतर सम, एनी, नो या शब्दांना सुद्धा ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी म्हणतात. आता एक साधारणतः असं एक कन्स्ट्रक्शन, हे काही फिक्स नाही, वेगळे एक्झाम्पल लिहू शकतील. सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस इथं ॲडजेक्टिव्ह, इथं नाऊन, अशा प्रकारची वाक्य जास्त यूज केले जातात. आय हॅव, आता इथं ॲडजेक्टिव्ह कोणतं? ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी, याच्यामधलं कोणतं पण यूज करू शकतो. की आय हॅव मेनी वस्तू लिहायच्यात आपल्याला, ज्या काउंट करता येण्यासारख्या. आय हॅव मेनी पेन्स, मेनी काउंटेबल नाऊनच्या संदर्भात आहे, पण माहीत नाही निश्चित किती आहे. तर तसंच बाकीचे शब्दसुद्धा यूज करता येतील. आय हॅव लिटल वॉटर इन द बॉटल. सो लिटल वॉटर, आता हे काय 1, 2, 3, 4 काउंट करता येत नाही, लिटल अगदी थोडंसं आहे,
परंतु ते 1, 2, 3, 4 न काउंट करता येत नाही, म्हणून इथे जे शब्द येणार आहेत आय हॅव किंवा शी हॅज, ही हॅज, रामा हॅज, तर इथं जो शब्द यूज करणार आहेत आपण यापैकी एखादा शब्द यूज करू शकतो. सो आय होप दॅट यू अंडरस्टँड एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक म्हणतात, नंबर्सला संख्यावाचक म्हणलं तर जास्त संयुक्तिक आहे. एडजेक्टिव्स ऑफ नंबर्स, आता याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, डेफिनेट अँड इनडेफिनेट. कधी कधी फिक्स आपल्याला कळतं किती लोक आहे, किती नंबर आहे, पण कधी कधी मात्र कळत नाही. जसं इथे बघा, आता हे मेनी आणि ऑल इथे कॉमन एक्झाम्पल्स घेतलेत, कारण काही पुस्तकामध्ये एडजेक्टिव्स ऑफ नंबरमध्ये क्वांटिटीचे पण एक्झाम्पल टाकलेत, पर आपण इथे सेपरेट केले, त्याच्यामुळे हे जे शेवटचे दोन एक्झाम्पल आहेत देअर आर मेनी पीपल हे आपण इकडे टाकू शकतो, म्हणजे त्याला आपण काउंट करू शकतो ना, किती ते काउंट करू शकतो, परंतु ते शक्य नाही काउंट करणं. करू शकतो पण इथं नंबर नाही दिला, ठरवलं तर 1, 2, 3, 4 म्हणू शकतो पण दिला नाही, म्हणून एक अंदाजे संख्या काहीतरी रिलेटेड गृहित धरली आहे. ऑल स्टुडंट्स वेंट टू स्कूल, ऑल माहीत नाही, ऑल म्हणजे 10 पण असतील, 20 असतील, 100 असतील, किती असतील माहीत नाही. इथं मात्र फिक्स नंबरची माहिती होते, ही स्टूड फर्स्ट, तो पहिला आलाय. आय हॅव 5 पेन्स, माझ्याकडे 5 पेन आहेत. जिथं असे फिक्स नंबर असतात ना, फर्स्ट, 5, 2, 100, त्याला म्हणायचं एडजेक्टिव्स ऑफ डेफिनेट नंबर्स, किंवा एडजेक्टिव्स ऑफ नंबर प्रकार आला डेफिनेट. आणि इनडेफिनेट कशाला म्हणायचं, ऑल सारखे किंवा मेनी सारखे शब्द आले, अंदाज करू शकतो आपण, काउंट करू शकतो, परंतु इथं देणं संयुक्तिक नाही, त्याची गरज नाही, म्हणून ते इनडेफिनेटमध्ये टाकलेत. हे जे इनडेफिनेट मी लिहिलं ना, ते या दोन एक्झाम्पलच्या संदर्भात आहे. तर काही ठिकाणी हे मर्ज केलेत, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल जर आपल्याला असं वाटत असेल इकडे येऊ शकतात, तर इट्स करेक्ट, कारण मेनी शब्द इथं पण आला आहे. त्याचा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्स. आता आपण म्हणाल की दिस, दॅट, दिस, दोज, तर आपण आत्ताच बघितलं होतं प्रोनाऊनमध्ये, मग इथं पण तेच आहे का? शब्द तर तेच आहेत, पण वाक्यामध्ये याची रचना थोडीशी वेगळी आहे. तिथं एक्झाम्पल आपण बघितलं की दिस इज अ पेन, दिस इज अ चॉक पीस, म्हणजे त्या शब्दानंतर व्हर्ब आला आणि नंतर ऑब्जेक्ट आलं, पण जर ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज करायचं तर इथं वाक्य होईल दिस चॉक पीस इज व्हाईट, दिस पेन इज ब्ल्यू. दॅट, दिस, दोच्या संदर्भात सुद्धा तसंच. दॅट कार इज माइन, दॅट कार, म्हणजे त्या कारच्या अगोदरचे शब्द हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्स आहे. हा प्रोनाऊन आणि ऍडजेक्टिव्स जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह टाईप्समध्ये येतात त्याच्यातला मुख्य फरक लक्षात घ्या. नंतर इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्स, तर हे WH वर्ड आपल्या परिचयाचे, व्हॉट, विच, हूज, एक्झाम्पल पण दिले, हूज कार इज दॅट, जसं इथं मी बोललो होतो की धीस कार इज माइन, मग त्या धीसच्या ऐवजी फक्त काय आलं, हूज, डायरेक्ट व्हर्ब नाही आलं त्याच्यानंतर. सो हूज कार इज दॅट, या कारविषयी सांगते ही माहिती, हूज कुणाची गाडी आहे, कुणाची कार आहे. त्याच्यानंतर विच ड्रेस, खूप सारे कपडे, पण विच ड्रेस डू यू वॉन्ट, हे 3-4 ड्रेस याच्यापैकी तुला कोणता पाहिजे, कोणता प्रिफेअर करशील, म्हणून विच शब्द यूज केलाय. व्हॉट आन्सर डीड यू गेट, तर हे व्हॉट आन्सरशी रिलेटेड आहे. मग डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये आणि इंटरगेटिव्हमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की हे शब्द जे येतात त्याच्यानंतर नाऊन आलं पाहिजे. प्रोनाऊनमध्ये काय होत होतं, त्या शब्दांनंतर दिस, दॅट, दिस, दोज नंतर डायरेक्ट व्हर्ब येत होतं, इथं तसं नाही. तर मला असं वाटतं की ही कन्सेप्ट तुम्हाला एकूणच अगदी क्लिअर झाली असेल, आणि या सिरीजमध्ये आपण बाकीचे पण व्हिडिओ लेक्चर्स बघणार आहेत. सो कीप वॉचिंग, थँक्यू, हॅव अ नाईस डे.